नमस्कार मित्रांनो, माझ्या सेल्फ स्टडी ट्रान्सलेट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला अरुण कोलाटकर यांची द इंडिकेटर या कवितेची समरी मराठीत सांगणार आहे. अरुण कोलाटकर हे एक प्रसिद्ध भारतीय कवी होते, ज्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत लेखन केले. त्यांनी विनोदी कविता लिहिल्या. जेजुरी या काव्यसंग्रहासाठी ते ओळखले जातात. त्यांचा काव्यसंग्रह कोणता होता? जेजुरी, ज्याने त्यांना कॉमनवेल्थ काव्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या भिजकी वही या मराठी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कोणत्या? भिजकी वही हा जो त्यांचा मराठी कविता संग्रह होता त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 2004 पुण्यात त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन कधी झाले? 2004 पुण्यात निधन झाले. आता आपण थोडेसे कवितेबद्दल जाणून घेऊया. हे विनोदी आणि उपहासात्मक छोटे गीत आहे. ते जेजुरीतील रेल्वे स्टेशन या शेवटच्या कवितेतून घेतले आहे. जेजुरी जो काव्यसंग्रह आहे त्यातील रेल्वे स्टेशन या शेवटच्या कवितेतून घेतलेले आहे. रेल्वे स्टेशन या कवितेचे 6 भाग आहेत. रेल्वे स्टेशन कवितेचे किती भाग आहेत? 6. द इंडिकेटर हा कवितेचा पहिला भाग आहे, म्हणजे ही पहिली कविता आहे इंडिकेटर. या कवितेमध्ये सूचक किंवा घड्याळासह वेळापत्रकाचे विनोदी वर्णन केले आहे. ही कविता इंडिकेटरशी तसेच रेल्वे स्टेशनशी तुटलेली स्थिती प्रकट करते. आता इंडिकेटर आणि रेल्वे स्टेशनची जी तुटलेली स्थिती आहे तिच्याविषयी प्रकट केलेलं आहे. आता सारांश बघूया आपण. सारांश, ही शेवटच्या 31 क्रमाची पहिली कविता आहे. कोलटकर यांच्या जेजुरी या काव्यसंग्रहाचा क्रम रेल्वे स्टेशन असे आहे. संपूर्ण कवितेत महाराष्ट्रातील देव खंडोबाचे स्थान असलेल्या जेजुरीच्या रेल्वे स्थानकाचे दुर्लक्षित आणि कालबाह्य अवस्थेचे वर्णन पोस्टमध्ये केले आहे. रेल्वे स्थानकाप्रमाणेच इंडिकेटर आणि घड्याळाची अवस्था अत्यंत बिकट आहे. बघा, घड्याळाची अवस्था आणि जे इंडिकेटर आहे त्याची अत्यंत बिकट अवस्था आहे. ते तुटलेले, कालबाह्य आणि वापरात नसलेले देखील आहेत. कवीने सूचक आणि घड्याळाचे वर्णन खालीलप्रमाणे केलेले आहे. सूचक आणि कवीने जे घड्याळाचे आणि सूचक याचे वर्णन जे केलेले आहे ते खालीलप्रमाणे केलेले आहे. ते कसे आहे? कवी उपरोधिकपणे इंडिकेटरला रेल्वे स्टेशनवरील गाड्यांची वेळापत्रक आहेत. लाकडी संत म्हणतो उडन सीटला पेंटची गरज असते. उडन सीटला कशाची गरज असते? पेंटची. हे दर्शवते की इंडिकेटर जुना आणि जीर्ण झाला आहे. वेळ टेबलवरील सर्व रेल्वे स्थानकाची नावे पुसली आहे. टेबलावर जी रेल्वे स्थानकाची नावे आहेत ती काय झालेली आहेत? सर्व पुसून गेलेली आहेत. इंडिकेटरने त्यांचे हात चेहऱ्यावरून काढून खिशात ठेवले आहेत. याचा अर्थ असा की त्याला आता काहीही माहीत नाही. जे त्याला माहीत असले पाहिजे, आता त्याला काही माहीत नाही. जे त्याला माहीत असले पाहिजे पुढील ट्रेन कधी आहे हे प्रवाशांना सांगू शकत नाही. ते जे वेळापत्रक आहे ते पुढील ट्रेन कधी आहे हे सांगू शकत नाही. वेळ दर्शविणारे घड्याळ देखील कार्य करत नाही. वेळ दर्शविणारे जे घड्याळ आहे ते देखील कार्य करत नाही. घड्याळावरील संख्या फिकट आणि अंधुक आहेत. घड्याळावर ज्या संख्या आहेत त्या कशा झालेल्या आहेत? आपल्या फिकट आणि अंधुक झालेल्या आहेत. प्रवासी त्यांना पाहू शकत नाहीत. कोणत्याही प्रवाशाने क्रमांक एकत्र जोडल्याचे त्याची रक्कम 0 असेल. याचा अर्थ जेजुरी रेल्वे स्थानकावरील इंडिकेटर निरुपयोगी आहे. त्यामुळे जेजुरीच्या इंडिकेटरशी आणि रेल्वे स्टेशनची वाईट अवस्था पाहून अरुण कोलटकर हसतात. इथे आपली कवितेची समरी संपलेली आहे. अत्यंत छोटी अशी कविता होती. जर तुम्हाला ही मराठीतून आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच माझ्या
चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.